उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. फडणवीसांच्या नावाला संघाचा पाठिंबा असल्याची माहिती आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासह धर्मेंद्र प्रधान, भूपेंद्र यादव यांच्या नावाची सुद्धा चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी यांची भेट घेतलेली होती आणि त्यानंतरच आपण पाहतोय चर्चा नाता एकंदरीतच उधाण आलेला आहे. तर फडणवीसांना भाजप राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी संघाचा पाठिंबा असल्याची सूत्रांची माहिती आहे. निवडणुकीनंतर फडणवीसांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय अध्यक्ष झाले तरी विधानसभेमध्ये फडणवीसांची महत्वाची भूमिका राहील. पंतप्रधान मोदींच्या जवळचे आणि विश्वासू म्हणून फडणवीसांची ओळख आहे. नुकतीच फडणवीसांनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती आणि त्यानंतर चर्चांना उधाण आलंय. प्रमोद जगताप आपल्याला अधिकची माहिती देतात. प्रमोद, आपण पाहतोय आता देवेंद्र फडणवीस भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष होणार असल्याची चर्चा आहे. एकंदरीत या चर्चेची कारण काय आणि भाजपच्या गोटात नेमकं काय सुरू आहे? ऋतुजा, मागच्या आठवड्यामध्ये राजधानी नवी दिल्लीमध्ये भाजप शासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची एक परिषद झालेली होती. त्या परिषदेमध्ये आपण बघितलं तर पहिल्या लाईनला पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जे पी नड्डा यांच्यासोबत सगळ्या राज्यांचे मुख्यमंत्री बसलेले होते. पण असं असताना देवेंद्र फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री असताना देखील पहिल्या लाईनला आपले बसल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं. त्यामुळे त्या बैठकीत देवेंद्र फडणवीसांना मानाचं पान दिल्याचं बघायला मिळालं होतं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींची त्यांनी भेट देखील घेतलेली होती. जे पी नड्डांचा राष्ट्रीय अध्यक्षपदाचा कार्यकाल काही दिवसांपूर्वी संपलेला आहे, त्यामुळे राष्ट्रीय अध्यक्षपदी नव्या अध्यक्षांची नियुक्ती होणार हे निश्चित झालेलं आहे. कारण जे पी नड्डा हे केंद्रीय मंत्री झालेले आहेत, त्या जागी कुणाची वर्णी लागू शकते अशी चर्चा सुरू असताना कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार हे पाहणं अत्यंत महत्वाचं असेल. प्रमोद, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल.